टंचाई जाणवणाऱ्या परिसरामध्ये तातडीनं टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिलेत. आणि त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्या धरणांमधलं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पाणी टंचाई आणि लांबलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. त्यानुसार मदतीचं नियोजन केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री आज मराठवाड्यातल्या 8, खान्देशातल्या 5, पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 आणि अमरावती विभागाच्या 2 जिल्ह्यांचा त्यांनी आढावा घेतला. तर दुष्काळाशी सामना करण्यासाठी सज्ज रहा असा इशारा दिलाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी. अपेक्षा अशी करू या की पाऊस नंतर व्यवस्थित येईल, ते आताचं नक्षत्र हातात न गेलेलंच आहे. पण असं संकट असेल तर त्यावेळेला पूर्ण ताकदीनं लोकांच्या मागे उभारण्याची भूमिका घ्यावी लागेल. आणि काल आमच्या पक्षाच्या बैठकीत सुद्धा माझ्या भाषणात मी सांगितलं आमच्या सरकारनं की आपण आत्तापासून दुष्काळाच्या संबंधी परिस्थितीला तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. पाऊस आला सोन्याम ठेवलं, नाही आला तर आपण लोकांच्या मागे उभं राहायचं. आणि हे जे पाणी